मालवणी पद्धत आणि माझ्या आईची पद्धत आहे ही. जाड पातळ तेवढं पाणी घालून घ्यायचं, तर त्यामध्ये ही वरून कोथिंबीर घालणार आहे. नमस्कार, कशा आहात तुम्ही? तर आज मी तुम्हाला चण्याची आंबी दाखवणार आहे, पण जरा ती वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे, तर म्हटलं आज तुम्हाला दाखवूया कशी काय बनवायची असते चण्याची आमटी. तर त्यासाठी मी काय केलंय, हे बघा, हे लालवाले चणे म्हणजे आपण रोज वापरतो तेच चणे आहेत. तर हे मी आधी भिजत घातले होते आणि त्यांना मोड काढून घेतले आहेत. तर आता यांना मी सोलून घेणार आहे. असे सोलून घ्यायचे त्याची साल काढून, कारण एकतर ही साल जाड असते त्यामुळे खाताना पण कंटाळा येतो, आणि सोलून आमटी बनवली तर छान एकदम चविष्ट होते. तर आता हे चणे मी सोलून घेते आणि सोलून झाल्यानंतर आपण बघूया. तर आपले आता हे चणे सोलून झाले आहेत, हे बघा, आणि ही साल आता मी टाकून देणार आहे. चण्याची डाळ आता एकदा धुवून घेऊया. तर इथे आता मी एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि ह्या 10-15 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्याला आपण जरा कुटून घेऊया. हा माझा खलबत्ता वेगळा आहे, स्पेशल बनवलेला आहे माझ्या मिस्टरांनी, त्यांनी स्वतः बनवलाय हा. ही आलं लसूण कुटून झाली आहे, आता आपण आमटी बनवायला घेऊया. आमटी किंवा तुम्ही याची उसळही बनवू शकता, उसळ सुद्धा छान होते, पण मी आज आमटी बनवणार आहे, म्हणजे 2-in-1 बनवणार आहे. भाताबरोबर खायला जमेल आणि चपाती बरोबर सुद्धा अशा पद्धतीने बनवणार आहे. तर इथे आता कुकर गरम झाला आहे, त्यामध्ये 4 चमचे तेल घालून घेऊया. डाळ अगदी चवीला मटणासारखी लागते, एकदम एवढी चविष्ट बनते. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि डाळीची फोडणी तयार होईपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर सुद्धा करा. तर आता फोडणीमध्ये वापरण्यासाठी 1 कांदा कापून घेतला आहे आणि 1 टोमॅटो घेतला आहे. तर तेल तापलं आहे, पहिल्यांदा आपण कांदा घालून घेऊया. कांदा आपला आता लाल झाला आहे, आता त्यामध्ये आलं आणि लसूण घेतली आहे ठेचून, ती सुद्धा फोडणीमध्ये घालून घेऊया. तिला ही परतून घेऊया आणि अजून थोडीशी ओली कोथिंबीर सुद्धा फोडणीमध्ये घालूया. ओली कोथिंबीर घातली फोडणीमध्ये, ती स्वादही येतो आणि कलर सुद्धा छान येतो. आता ही आलं लसूण परतून झाल्यावर आपण हा टोमॅटो घेतला आहे, तोही घालून घेऊया. माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे, पण मी थोडासा बदल म्हणून मी टोमॅटो घातला आहे. सासूबाई माझ्या काही टोमॅटो वापरत नाही. आता आपलं कांदा टोमॅटो आलं लसूण चांगली परतून झाली आहे. आता त्यामध्ये हा मालवणी मसाला घेतला आहे 3 चमचे, तोही घालून घेते. त्यालाही असं परतून घेऊया आणि आता ही डाळ त्यामध्ये घालून घेऊया. आणि आता यामध्ये आपल्याला किती हवं आहे जाड पातळ तेवढं पाणी घालून घ्यायचं. मी आता हे 1 तांब्याभर पाणी घातलं आहे. तुमच्याकडे जो मसाला असेल तो वापरून तुम्ही बनवू शकता. मालवणी मसाला हवा असंच काही नाही, दुसरा मसालाही वापरू शकता आणि तुमच्याकडे जे वाटण असेल तेही वापरून तुम्ही अशा प्रकारे चण्याची डाळीची आमटी बनवू शकता. आणि अजून त्यामध्ये मी हे खोबऱ्याचं वाटण घालणार आहे. याच्यामध्ये आलं लसूण खोबरं आणि कांदा आहे. याची लिंक तुम्ही नवीन असाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते, ज्यांनी बघितलं आहे त्यांना माहित आहे मी या वाटणाचा व्हिडिओ टाकलेला आहे. मी 1 तांब्या पाणी घातलं आहे, अजून मी थोडंसं पाणी घालते कारण मला भाताबरोबर पण हीच डाळ वापरायची आहे. तर तुम्हाला जर उसळ एकदम घट्ट बनवायची असेल तर पाणी थोडं कमी घालायचं आणि पातळ हवी असेल तर एवढं पाणी घालायचं. आणि मी कलरसाठी थोडासा लाल मसाला पण त्यामध्ये टाकला आहे, त्यामुळे कलर अजून छान आला आहे. तर आता हे खोबरं घालून घेऊया आणि आता त्यामध्ये 2 चमचे मीठ घालून घेऊया. याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. तर इकडे कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मी तुम्हाला अजून एक दुसरी रेसिपी दाखवते, एकदम सोपी आणि तुम्ही तर रोज बनवतच असाल, पण मी ही माझ्या आईच्या पद्धतीने कशी बनवायची ते दाखवते. तर इथे मी मेथीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. मालवणी पद्धत आणि माझ्या आईची पद्धत आहे ही. तर इथेही मी मूग डाळ घेतली आहे भाजीमध्ये घालण्यासाठी.
हिला मी एक तास भिजत घातलं होतं. भिजत घातली की चांगली मऊ होते आणि शिजते सुद्धा लवकर, म्हणून हिला भिजत घालून ठेवायची भाजी करायच्या आधी. तर आपला कांदा आणि मिरची चांगली भाजली आहे, बघा कांदा पण चांगला लाल झाला आहे. तर त्यामध्ये ही डाळ घालून घेऊया. आता आपली फोडणीमध्ये या सर्व वस्तू परतून झाल्या आहेत. आता आपण त्यामध्ये मेथी घालून घेऊया आणि परतून घेऊया. तर आता हे चवीसाठी त्यामध्ये मीठ घालायचं. भाजी अर्धी होत आली ना की मीठ घालायचं, कारण काय होतं भाजी आपल्याला पहिली खूप वाटते आणि शिजल्यावरती कमी होते, आणि तेव्हाच आपण मीठ घातलं तर ती मीठ जास्त होऊ शकतं आणि भाजी खारट होऊ शकते. म्हणून थोडीशी शिजत आली की मग मीठ घालायचं, म्हणजे ते बरोबर होतं. लगेच घातलं तर कमी घालायचं, नाहीतर खारट होते भाजी. आणि लक्षात ठेवायचं पालेभाजीमध्ये पाणी कधीच घालायचं नाही आणि शक्यतो झाकणही ठेवायचं नाही. झाकण ठेवलं तरी त्याला पाणी सुटतं आणि भाजी एकदम पाण्यासारखी पचपचीत होऊन जाते. भाजीमध्ये खूप पाणी झालं तर भाजी ती अशी थपथपीत होऊन जाते, सुटसुटीत होत नाही आणि पटकन होते ही भाजी. 5 मिनिटांमध्ये जास्त वेळ लागत नाही. हे बघा आता यातलं पाणी आता सुकत आलं आहे. आता त्यामध्ये खोबरं घालून घेऊया. आम्हाला प्रत्येक भाजीमध्ये ओलं खोबरं लागतं, तरच आम्हाला ती भाजी चांगली लागते. बहुतेक जणांनाही ओलं खोबरं आवडत नाही, पण आम्हाला कुठचीही पालेभाजी असेल त्यामध्ये ओलं खोबरंच घालावं लागतं, तरच ती भाजी आम्हाला चांगली लागते. शक्यतो आम्हाला शेंगदाणे आवडत नाही, त्यामुळे शेंगदाण्याचं कुठबीत काय आपण वापरत नाही. किती झटकीपट आणि छान चविष्ट अशी भाजी तयार झाली आहे. सगळी तयारी असेल तर 5 मिनिटात भाजी तयार होते. आणि हे बघा अगदी पाणी नाही त्याच्यात राहिलं आणि एकदम सुटसुटीत अशी आपली भाजी तयार झाली आहे. अशी भाजी व्हायला पाहिजे. तुम्ही अशा प्रकारे एकदा बनवून पहा माझ्या पद्धतीने, तुम्हालाही नक्कीच आवडेल अशी भाजी. आणि बनवल्यावर कमेंट करून सांगायला विसरू नका. कुकर आता थंड झाला आहे, तुम्हाला दाखवते मी उघडून आमची आपली कशी झाली आहे. बघूया, बघा सेम मटणासारखा वास येतो आहे. मी खरोखरच एकदा बनवून बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी सांगते ते खरंच आहे म्हणून. तर त्यामध्ये ही वरून कोथिंबीर घालणार आहे. खरोखर मी तुम्हाला सांगते, तुम्हाला जर खरं वाटत नसेल तर तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारे आमटी बनवून पहा आणि बनवल्यावर मला सांगा कमेंट करून कशी झाली होती. मी सांगितलं तशीच झाली की नाही ते. अजून चविष्ट जेवण बनवण्यासाठी ही शेंगदाण्याची चटणी. तर बघा किती मस्त आणि चविष्ट असं आपलं जेवण पूर्ण तयार झालं आहे. तर आजची तुम्हाला ही पूर्ण जेवणाची रेसिपी आवडलीच असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.